नमस्कार, मी सपना सखी सुग्रांच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण खमण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत। इथे तुम्ही बघू शकताय की आपला ढोकळा अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे। केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी मार्केटसारखा ढोकळा आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकतो। हा ढोकळा स्पॉन्जी आणि जाळीदार होण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण 1.5 कप बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहोत। तर एका बाऊलमध्ये आपण 1.5 कप बेसन घेऊयात। तर बेसन कपमध्ये भरताना ते जास्त दाबूनही नाही भरायचं आणि अगदीच हलक्या हाताने देखील नाही भरायचं, ही आपली पहिली टिप आहे। कारण बेसनाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर पुढचं प्रमाण देखील चुकू शकतं। तर यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। अगदी पोह्याचा रेग्युलर चमचा आहे, त्यानेच सगळं प्रमाण घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी मी चिमूटभर हळद घेतलेली आहे। हळद आपल्याला जास्त घालायची नाही आहे। तर आधी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हळद अगदी चिमूटभरच घालायची आहे। हळद जर जास्त झाली तर ढोकळा आपला लालसर होण्याची शक्यता असते। तर आता इथे मी लिंबाचा रस घालतीये। तर यामध्ये आपण 4 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे। 1 चमचाने मी इथे सगळं प्रमाण घेतेय। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आधी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर त्यातलंच थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी एका वेळेस जास्त घालायचं नाही आहे, कारण बॅटर जर पातळ झालं तर ढोकळा आपला बसण्याची शक्यता असते आणि अगदीच जर घट्ट झालं तर ढोकळा आपला अगदी स्पॉन्जी असा होत नाही, खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो। तर त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं बॅटर अगदी स्मूथ असं होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता बॅटर आपलं अगदी स्मूथ झालेलं आहे आणि अशा प्रकारची याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। यामध्ये एकही गुठळी नाही आहे आणि 1 कप पाणी घेतलं होतं त्यामधलं जवळपास 3 ते 4 टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर आता आपल्याला हे बॅटर 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तर यावर आपण झाकण ठेवूयात। तर बॅटर आपलं सेट होतं आहे तोपर्यंत एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। आणि त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे। आणि ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे, किंवा तुम्ही केकचा टीन देखील घेऊ शकता, तर मी इथे खोलगट ताट घेतलेलं आहे। याला आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। तर मी जवळपास 2 चमचे तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, अगदी कडेला देखील। तर ताट देखील आपलं तयार आहे। आता ढोकळ्याचं बॅटर आपलं सेट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचा छोटा घेतलेला आहे। तर त्यामध्ये ही इनोची पाऊच आपण ओतून बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकता की 1 चमचा भरायला थोडंसं कमी आहे इनो। तर हा इनो आपण या बॅटरमध्ये घालून घेऊयात आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे हा इनो ॲक्टिवेट होईल आणि लगेच याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर एकाच डिरेक्शनमध्ये हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट हे आपल्याला असंच फेटायचं आहे, म्हणजे हे बॅटर आपलं एकदम फ्लपी होतं। तुम्ही इथे बघू शकता आपल्या बॅटरचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि बॅटर अगदी हलकं झालेलं आहे। आता लगेच हे बॅटर आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये किंवा डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे ताट कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। इथे मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की कढईमधलं पाणी ताट ठेवण्याआधी उकळलेलं असलं पाहिजे। तर लगेच यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटांसाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे। तर ढोकळा आपला तयार होतो आहे, तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊयात। तर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान चटकली की यामध्ये 4 ते 5 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याचसोबत 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। आणि हे दोन्हीही आपल्याला तेलावरती एक काही सेकंद परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूयात आणि या पाण्यामध्ये 4 चमचे आपल्याला साखर घालायची आहे। तर साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्याचसोबत 2 चमचे लिंबाचा रस घालतीये आणि चवीपुरतं मीठ। आता या पाण्याला छान उकळी आणायची आहे। साखर आणि मीठ यामध्ये व्यवस्थित विरघळलं गेलं पाहिजे आणि इथे दोन्हीही छान विरघळलेले आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅस आपण बंद करूयात। तर ढोकळा ठेवून देखील आपले 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत, हे आपण उघडून बघूयात। आणि मस्त ढोकळा आपला इथे दिसतो आहे,
छान फुललेला आहे, तरीही सुरी घालून आपण चेक करूयात। तर हे बघा, सुरीला अजिबात बॅटर चिकटत नाही आहे, म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करून याला आपण काढून घेऊयात। याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, आणि थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने याच्या कडा आपण लूज करून घेऊयात। आणि हा ढोकळा आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तर यावरती दुसरं ताट आपण पालतं घालायचं आहे, आणि आधीचं ताट आपण उपडं करून थोडंसं वरून टॅप करायचं आहे, म्हणजे ढोकळा लगेच मोकळा होतो। तर हे बघा, अगदी मस्त असा ढोकळा इथे आपला झालेला आहे। याला आपण सुरीने कट करून घेऊयात। तर इथे मी मध्यम आकाराचे काप करते आहे, तुमच्या आवडीनुसार याचे काप तुम्ही लहान किंवा मोठे करू शकता। इथे कट करताना देखील तुमच्या लक्षात येत असेल की आपला ढोकळा किती हलका आणि स्पॉन्जी झाला असेल। तरी देखील मी तुम्हाला एक पीस यातला काढून दाखवते। तर हे बघा किती जाळीदार झालेला आहे, एकदम फ्लपी झालेला आहे आणि अगदी हलका फुलका झालेला आहे। तर आता जे आपण शुगर सिरप बनवलं होतं ते आपण यावरती घालून घेऊयात, म्हणजे आपला ढोकळा घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही। यावरून आणखी तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं देखील यावरून घालू शकता, त्यानेही आणखी याची टेस्ट वाढते। तर झाला आहे ना मस्त मार्केटसारखा ढोकळा, छान जाळीदार झाला आहे, कलरही मस्त आलेला आहे आणि अगदी हलका फुलका झाला आहे आणि तितकाच टेस्टी देखील झालेला आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा देखील कधीच बिघडणार नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी माझ्याकडून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।